कोल्हापुरातील जीजस डिलिव्हरन्स मिनिस्ट्रीच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आले त्या अंतर्गत आज एस्तन पॅटर्न कंपाऊंडच्या परिसरात मिनिस्ट्रीच्या वतीनं समाजातील गोरगरीब गरजू विधवा परितक्त्या अंध आणि अपंगांना गहू तांदूळ साखर तिखट मीठ डाळी तेल यासह जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं कोल्हापुरातील जीजस डिलिव्हरन्स मिनिस्ट्रीच्या वतीनं वर्षभरात विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचं आयोजन केलं जातं गोरगरीब गरजू अंध आणि समाजातून झिडकारलेल्या व्यक्तींना या मिनिस्ट्रीच्या वतीनं सर्वतोपरी सहाय्य केलं जातं यंदा या मिनिस्ट्रीच्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलंय एस पॅटर्न हायस्कूलच्या कंपाऊंडमध्ये गोरगरीब गरजूंना अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं प्रारंभी मिनिस्ट्रीचे संस्थापक अध्यक्ष ब्रदर म मरेन जोसेफ यांनी जगाच्या कल्याणासाठी आणि शांतीसाठी प्रार्थना केली त्यानंतर धनंजय महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष पृथ्वीराज महाडिक यांचं ब्रदर मरेन जोसेफ यांनी स्वागत केलं जीजस डिलिव्हरन्स मिनिस्ट्रीच्या कार्याचा आढावा घेत यंदाच्या वर्धापन दिनानिमित्त शेंडा पार्कातील कुठला हो शिबीर उपक्रम राबवल्याचं त्यांनी सांगितलं गेल्या तेरा वर्षात जीजस डिलिव्हरन्स मिनिस्ट्रीजनं केलेलं काम कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे दिन दुबळ्या आणि गरिबांना मदत करण्याची प्रभू येशू ख्रिस्तांची शिकवण खऱ्या अर्थानं जोपासली आहे त्यामुळंच या मिनिस्ट्रीचा लौकिक आहे या कार्याला लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही पृथ्वीराज महाडिक यांनी दिली यावेळी सुमारे शंभर पेक्षा अधिक गरजूंना अन्नधान्य असलेली पंचवीस किलोची किट देण्यात आली यावेळी अरुण केसरकर संग्राम साठे विनोद सातपुते आलिशा पाटोळे यांच्यासह मिनिस्ट्रीचे सर्व सभासद उपस्थित होते